अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। ओझर गावालगतच्या कांग नदी पात्रावर सध्या नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे। बांधण्यात येत असलेल्या या नवीन पुलाच्या बांधकामासाठी माती मिश्रित निकृष्ट दर्जाची रेती वापरण्यात येत असून यामुळे पुढे अनर्थ घडण्याची शक्यता आहे। संबंधित ठेकेदार आपल्या मनमानी पद्धतीने येथील कांग नदीतीलच निकृष्ट दर्जाची रेती वापरून धातुरमातुर पद्धतीने या पुलाचे बांधकाम करत आहे। त्यामुळे ओझर कांग नदी पात्रावर होत असलेले हे पुलाचे बांधकाम त्वरित बंद करून ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी युवासेना कार्यकर्त्यांनी केली आहे। युवासेना कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन सादर करून कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुद्धा केले आहे। प्रत्येक पीएचे आणि स्लॅबचे टेस्ट क्यूब घेतात, त्याचे टेस्टिंग रिपोर्ट घेतलेले तुम्हाला दाखवून घेऊ आम्ही। आता तुम्ही म्हणतात आपण आमचं साहेब आता निवेदन कधी वाचा निवेदन कुठे साहेब त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणाले आम्ही कोणत्याही विकास कामाच्या आड आमची शिवसेना या युवासेना नाहीये, परंतु जिथं याची पूर्वकल्पना तुम्हाला पाहिजे। तुम्हाला एक सांगतो तेच सांगतो मी की तिथे चुना मारलेला होता त्या दिवशी, त्या दिवशी मी होतो तिथे, मी दाखले आपण दिलं आणि त्या दिवशी त्याला ही वाळ उचलून फेकित लग्न होत। आता जाऊन बघ बघा उचल, आता तुझ्याकडे जर कार्य असेल तर दुसऱ्या काम धंदो माणसं होते ते टपले आले, त्यांच्या समोर मी काय बोलले रेती थोडशा करता आम्ही कशाला आमचं एकत्र आम्ही जर वाचून देऊन आता जर फिरतो तर आमचंही हे करून थोडक्यात आम्ही नेहमी स्वागत करण्याच्या बाबतीत 100% तुमच्या पाठीचे मला कुठेही जर असं मी आणि हेतू पुरस्कार त्या दिवशी मी करेल ना, त्या दिवशी सांगायचं त्या दिवशी मी राजीनामा देऊन आता बघा जी वापरली वाढू तिथे जाऊ तुम्हाला सांगतो पुढचं की कुठलीही गिरणाची वाढू पाहिजे का गोदावरीची पाहिजे असं नसतं माहितीसाठी सांगतो। फक्त टॉयलेट
इंजिनियर नंतर आहे, पहिल्यांदा मी देशाचा नागरिक आहे, त्याच्यासाठी मला चांगलं काम करणं हे माझं पहिलं कर्तव्य आणि पगार घेतो त्याच्यानंतर ॲडिशनल. समजलं का? मी तुम्हाला एक सांगतो, माझ्या सर्व्हिसमध्ये पूर्ण 35 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मी पैशांसाठी आजपर्यंत एकही काम केलं नाही. आजपर्यंत जर कुणी दाखवून दिलं असेल तर मी नोकरी घ्या चांगलं होईल याच्याबद्दल तुम्ही शंका घेऊ नका. आणि जसं कुठे दिसलं मी तेच निदर्शन आणलं. मी ते आता तुम्हाला एक आणि जे आहे आमच्या अर्जानुसार आम्ही साधा अर्ज टाकलाय. तुम्हाला एक सांगतो, मी कुणालाही घाबरत नाही कामाच्या बाबतीत. चांगल्या कामासाठी बाकीच्या गोष्टी ठेकेदार आता तुम्ही ठीक आहे. आता तुम्ही असं ठेकेदार जे असतात ते काय मलाही दयायचं काम पडलं ते साधारण देतीमुळे त्याला म्हणा असं आहे ते लोक माझ्याकडून यायला नको म्हणा. नाही तर आम्ही तुमच्याकडून दाखल करा. कसं आहे त्याला मी फेकायला लावली त्यांनी भेटली त्याने फक्त इथं चाललं तिथे तर सुद्धा लागलो. मी काम करताना फक्त चांगलं काम करत नाही, मी टेक्निकली काम करतो. समजलं का? आज जर ॲप्रोचेस होते मी रावसाहेबांनी सांगितले असते, रावसाहेबांनी आपण दिलं असत, मी तिथे स्वतः थांबलो. 2-3 तास परंतु जो पूल आता बांधताय त्याच्यामध्ये किती टक्के योगदान तुम्ही तिथे जाऊन हजर जाऊन दिलं प्रत्यक्ष? म्हणजे मी जर 100% तिथे हजर राहिलो ना माझे 200-400 काम आज सगळीकडे सगळे जणांना माहिती आहे ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी शिवसेना गंभीर उभी असते. त्याचप्रमाणे आज आम्ही युवासेनेच्या माध्यमातून युवासेना जामनेर तालुक्याच्या माध्यमातून आमचे काही सहकारी ओझरकडे जात असताना त्यांना असं आढळून आलं जिथे काम चालू होतं ते काम एकदम खालच्या दर्जाचं काम चालू असल्यामुळे आमच्या सहकार्यांना लक्षात येतं आम्ही
निवेदनाच्या माध्यमातून प्रथम निवेदन देऊ, तर त्या कामावर जर पुढे पाठपुरावा काही झालं नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून युवासेनेच्या माध्यमातून आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन उभं करू आणि ज्या ज्या प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या तालुक्यात जर विकास कामं होत असेल तर विकास कामांच्या आड शिवसेना नाही, पण जर विकास कामं खालच्या दर्जाचे असतील तर शिवसेना मान्य खंबीरपणे त्या ठिकाणी विरोध करेल. जय हिंद जय महाराष्ट्र. परंतु स्लॅब वगैरे टाकताना पण चांगल्या प्रकारची वाढूच टाकलेली आहे त्यांनी ते खालचे बेड ब्लॉकसाठी जी त्या तक्रारीत काही तथ्य नाही, त्या तक्रारीत तथ्य नाही, त्याची चौकशी होईल. वाळू बदलवण्यात नाही, त्याने बेड ब्लॉकसाठी थोड्या क्वांटिटीमध्ये टाकलेली होती, नदीतून ट्रॅक्टर जात नव्हतं त्यामुळे वर टाकली त्याने. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.